लीजिए खाना खजांटी लडिजन विद हिमलता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले। वेलकम 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 टू माय चैनल खाना खजाना। माझ्या चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। माझ्या चैनलला जर तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। मी रोज रोज नवनवीन व्हिडिओ टाकत राहते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात पहिले पाहिजे असतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जर तुम्ही सब्सक्राइब केलं तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल। मी तुम्हाला बटाट्याचे मंचुरियन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी आपण 6 बटाटे घेतले आहे, ते मी स्वच्छ धुवून काढले। त्याचे आपण साल काढूया। आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। बटाटा आपण छान सोलरने सोलून घेऊ। याप्रमाणे आपण हे सोलरने सोलून घेतलं आहे, तो आता मी पाण्यात ठेवत आहे। पाण्यामध्ये ते काळे पडणार नाही बटाटे, त्यामुळे आपण हे पाण्यात घालूया। सगळे बटाटे आपल्याला सोलरने सोलून घ्यायचे आहे। बटाट्याची आपण साल काढून घेतली आहे। छान आपण बटाटे याप्रमाणे धुवून काढूया। आता या पाण्यामध्येच आपल्याला बटाटे किसणीने किसून घ्यायचे आहे। याप्रमाणे आपल्याला हे किसून घ्यायचे आहे। बटाट्याचे मंचुरियन खूप छान लागतात आणि आपल्या घरामध्ये असलेल्या वस्तूंपासून आपण हे फटक्यात बनवू शकतो। छान मी हे किसून घेत आहे। याप्रमाणे पाण्यातच आपल्याला किसून घ्यायचे, नाही तर हे जे किस आहे तो काळा पडण्याची शक्यता असते। बटाटे मी छान याप्रमाणे किसणीने किसून घेतले। आपण हे 2-3 पाण्याने छान धुवून काढणार आहोत। पाण्याने मी छान स्वच्छ धुवून काढलं आहे। त्यातलं पाणी आपण छान काढून घेतलं आहे। छान मी यांचं पाणी छान काढून घेतलं आहे, एकदम असे कोरडे करून घेतले आहे। मी आता मैदा घेतला आहे, यामध्ये आपण मैदा घालूया। 1 चमचा, 2 चमचे, 3, 4 चार चमचे मैदा घातला आहे। जितके चमचे आपण मैदा घातला आहे तितके चमचे मी आता कॉर्नफ्लॉवर घालणार आहे। 1, 2, 3, 4 चमचे मैदा आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं आहे। कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आपले जे मंचुरियन बनणार आहे पोटॅटोचे ते छान क्रंची आणि क्रिस्पी बनतील। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल। आता आपण हे थोडं याप्रमाणे मिक्स करून घेऊ। खालीवर आपण हे छान मिक्स करून घेतलं आहे। आता मी 1 चमचा मिरची पावडर, थोडंसं मसाला घेतला आहे 1/2 चमचा, थोडं चवीनुसार मीठ घेतलं आहे, 5-6 काळी मिरी घेतली आहे तिची पावडर करून घेतली आहे, लसूण आणि आलं घेतलं आहे तेही आपण छान बारीक करून घेतलं आहे। यामध्ये घालूया, हेही आपण मिक्स करून घेणार आहोत। हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। याप्रमाणे मी छान मिक्स करून घेतलं आहे सगळं एकत्र। याप्रमाणे मिक्स झाल्यानंतर थोडंसं असं पकोड्याचा शेप द्यायचा आहे। जर तो तयार होत असेल तर समजायचं आपलं मिश्रण बरोबर झालं आहे। जर तुमचा शेप होत नसेल तर थोडंसं मैदा, 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर वाढवायचं आहे। माझं इतक्या प्रमाणामध्ये हे बरोबर झालं आहे। तेल ठेवलं आहे, तेल आपण तापून घेऊया। तेल छान आपलं गरम झालं आहे, हे मिश्रण आहे। आता आपण याचे मंचुरियन छोटे छोटे तयार करूया। आपल्याला हे जास्त दाबायचे नाही, बिलकुल हलक्या हाताने याप्रमाणे तयार करून घ्यायचे। आता आपण हे तेलामध्ये सोडूया। आता मी हे
तेला सोडून घेणार आहोत। तेल छान कडक गरम झालंय, गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि आपल्याला ते छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे याप्रमाणे। अशा प्रकारे जर मंचुरियन तयार केले खूप छान लागतं, टेस्ट पण छान देतो। आपण हे मस्त तेलामध्ये तळून घेऊया। मस्त आपले मंचुरियन हे तळले जात आहे। पोटॅटो मंचुरियन एकदम मस्त असे आपण हे तळून घेऊया। गॅस आपल्याला थोडा मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे ते आतपर्यंत छान तळले जातील, कुरकुरीत होतील। पकोडे मस्त आपले हे तळले गेले, बिलकुल मार्केटमध्ये मिळता तसे आपले पकोडे तयार झाले आहे। मी प्लेटमध्ये काढून घेत आहे याप्रमाणे। पुन्हा आपण तळून घेऊया। एकदम जबरदस्त अशी ही रेसिपी आहे, खूप टेस्टी आहे। लहान मुलं तसेच मोठे माणसंही आवडीने खाता। घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी, लॉकडाऊन चालू आहे, लॉकडाऊनमध्ये काहीतरी चटपटीत खायचं असेल तर याप्रमाणे तुम्ही मंचुरियन बनवू शकता। मस्त आपण कुरकुरीत असे तळून घेणार आहोत। याप्रमाणे आपले पकोडे छान तळले जात आहे, छान आपण तळू देणार आहोत। कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचे आहे। या प्रकारे आपल्याला पकोडे तळून घ्यायचे, पलटून घेऊया। अजून आपले पकोडे हे तळले गेले नाही आहे, छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहे। छान आपले हे कुरकुरीत असे मस्त तळले गे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता मी हे काढून घेत आहे। वाव, एकदम जबरदस्त असे आपले हे पकोडे तयार झाले आहे, कुरकुरीत याप्रमाणे। परत मी उरलेले सगळे आता तळून घेऊन तळणार आहे। एकदम मस्त असे आपण हे मंचुरियन पोटॅटो मंचुरियन तळून घेतलेले आहे, एकदम कुरकुरीत असे झाले। त्यांचा आवाजही तुम्ही पाहू शकता, मस्त कुरकुरीत असे तळून घेतले। मी आता तुम्हाला तोडून दाखवते। वाव, एकदम मस्त असे जबरदस्त तळले गेले, नरम नाही झाले इथे, एकदम कुरकुरीत आले। मी कढाई ठेवली आहे, त्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलं आहे। तेल छान तापायला आलं आहे। आता आपण घरच्या साहित्यामध्ये मंचुरियन तयार करणार आहोत। ते आपण तळून घेतले बटाट्याचे मंचुरियन, त्याला आपण आता छान अशी मस्त फोडणी देऊया। हिरवी मिरची घेतलेली आहे 3, ती अशी उभी चिरून घेतली आहे। एक कांदा आहे तो बारीक चिरून घेतला आहे। थोडी कोथिंबीर घेतली आहे, पत्तागोबी घेतली आहे, शिमला मिरची घेतली आहे आणि एक छोटी लाल मिरची घेतली आहे। यामध्ये आता आपण एक चमचा सोया सॉस घेणार आहे, डार्क सोया सॉस आहे। एक चमचा रेड चिली सॉस आहे आणि 2 चमचे टमॅटो सॉस आहे। तेल हे गरम झालं आहे, त्यामध्ये हिरवी मिरची आहे ती उभी चिरलेली आहे, ती आपण घालून घेऊया। आपल्याला थोडं थोडंच सॉटे करायचं आहे, जास्त तळायचं नाही आहे। छान आपण मिरची तळून घेऊया। मिरची छान तळली गेली आहे, त्यामध्ये आता आपण एक शिमला मिरची आहे तीही बारीक तळून घे बारीक चिरून घेतली आहे।
ही ही तळून घेऊया। एक थोड़ीसी लाल मिर्ची एक ही मी यामध्ये तळून घेत आहे। आपल्याला सगळं हलक हलक तळायचं आहे, जास्त तळायचं नाही आहे, नरम होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं नाही आहे। त्यांचा क्रिस्पी पण क्रंची पण असा राहिला पाहिजे मिरचींचा, तसा आपल्याला तळून घ्यायचं आहे। यामध्ये पत्तागोबी घालूया। पत्तागोबी घालूनही आपण हे तळून घेत आहे। तेलामध्ये आपल्याला ह्या सगळ्या वस्तू छान मस्त क्रिस्पी क्रंची अशा तळायच्या आहे। आता यामध्ये आपण एक कांदा आहे तो बारीक चिरला आहे हा घालूया। कांद्याला आपल्याला सॉफ्ट होऊ द्यायचा नाही आहे, त्याचा क्रंचपणा असा राहिला पाहिजे, म्हणून आपण नुसता हलका असा तेलात सॉटे करून घ्यायचा आहे। याप्रमाणे मी त्याला छान सॉटे करून घेत आहे। या आपण छान हलक्या हलक्या सगळ्या वस्तू तळून घेतल्या आहे। त्यामध्ये मी एक चमचा डार्क सोया सॉस आहे तो घालूया। एक चमचा रेड चिली सॉस आहे तो घातला आहे। हे सगळं घालून आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला एक चमचा व्हिनेगर घालायचा आहे। व्हिनेगर घातलं आहे मी, तेही आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। एकत्र सगळं आपण साहित्य परतवून घेऊया। दोन चमचे टमॅटो सॉस आहे तोही घालून आपण छान परतवून घेत आहोत। सगळ्या वस्तू आपण छान परतवून घेतल्या आहोत। आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे पाणी घालूया। हे छान आपण एकत्र मिक्स करून घेऊया। थोडंसं मीठ घालूया। हे छान आपल्याला गॅसवर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। छान घट्टपणा यायला लागला आहे। जर तुम्हाला आणखी घट्टपणा असं पाहिजे असेल तर त्यामध्ये 1 चमचा किंवा 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन थोडंसं पाणी घालून ते एकत्र करायचं आहे। यामध्ये आता आपण मंचुरियन घालूया। एकत्र छान मिक्स करून घेऊया। याप्रमाणे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जबरदस्त असं आपले हे घरच्या साहित्यात तयार झाले आहे। वाव, एकदम मस्त। थोडंसं आपण कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घातली आहे, तुम्ही कांद्याची पातही घालू शकता। आता मी गॅस बंद केला आहे। आता मी हे सगळं एकत्र मिश्रण प्लेटमध्ये काढून घेणार आहे। क्रिस्पी कंची असे आपले हे तयार झाले आहे। एकदम परफेक्ट अशी ही जबरदस्त रेसिपी आहे। कोथिंबीर घालूया। एकदम मस्त अशी आपली ही रेसिपी तयार झाली आहे। जर तुम्हाला या पोटॅटो मंचुरियनची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा।